subscribe my channel and press the bell icon button. श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हा सर्वांना सदैव खुश ठेवो हे स्वामी चरणी प्रार्थना. आरतीला का हजर राहावे? आपण ज्या वेळेस आरतीला हजर राहतो त्यावेळेस आपल्या मस्तकाभोवती पितरांचे दोष, कलियुगाचे दोष, आपल्या पूर्वजन्मीचे दोष हे सतत एका वलय चक्रात गोलाकार फिरत असतात. म्हणून आपणास सतत अडचणी येत असतात. मग त्यांचे स्वरूप अनेक प्रकारचे असते, जसे आर्थिक, नोकरी, विवाह समस्या, संतती समस्या, घरातील विनाकारण वाद, अजून बरेच काही. पण ज्यावेळी आपण आरतीला उभे असतो त्यावेळेस देवतांची, गुरूंची, महाराजांची दृष्टी त्या वलय चक्रावर पडते आणि ते दोष हळूहळू कमी होऊ लागतात. त्याबरोबरच आपण आरती झाल्यावर आरतीच्या दिव्यावरून हात फिरून त्यांच्यातील शक्ती, एनर्जी प्रतीक म्हणून आपल्या डोक्यावरून फिरवतो. ते ह्याचसाठी, काहींचे दोष कमी असतील तर त्यांना लवकर फरक जाणवतो, तर काहींना थोडा वेळ लागतो. म्हणून किमान 108 आरत्यांना तरी हजेरी लावावी, खंड न पडू देता. केंद्रातील आरतीच्या वेळा सकाळी 8 आणि 10:30 आणि संध्याकाळी 6:30 असते. श्री स्वामी समर्थ.